गव्हाण पंचक्रोशीतील गव्हाण, कोपर, शिवाजीनगर आणि शेलघर या चार गावांची ग्रामदेवता असलेल्या शांतादेवीची दोन दिवसीय यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात संपन्न झाली. यात्रेनिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंदिराला भेट देत शांतादेवीचं मनोभावे दर्शन घेतलंय. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा प्रवक्ते वाय टी देशमुख, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय खरत, ग्रामपंचायत सदस्य तसंच महिला मोर्चा उल्वानोड अध्यक्षा योगिता भगत, रतनशेठ भगत, श्रीधर भगत, जयवंत देशमुख, वसंत पाटील, मोतीलाल कोळी, सुधीर ठाकूर, अमृत भगत, किशोर पाटील, साईचरण म्हात्रे, सुहास भगत, अशोक कडू, पी के ठाकूर, मनोहर भगत यांच्यासह नागरिक उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.